जेवत असताना बाप आणि मुलाचा वाद झाला आणि संतापलेल्या मुलानं थेट वडिलांवर हल्ला केला वडिलांच्या छातीत कात्री खुपसून त्यांचा खून झाल्याची घटना उजगाव इथल्या मणेरमाळा परिसरातील इंद्रजीत कॉलनीत घडली आज दुपारी घडलेल्या या प्रकारात अठ्ठेचाळीस वर्षांच्या चंद्रकांत सोनुले यांचा मृत्यू झाला जन्मदात्या पित्याचाच खून करणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या मणेरमाळ परिसरातील इंद्रजीत कॉलनीत चंद्रकांत भगवान सोनुले राहतात चंद्रकांत पेंटर म्हणून काम करतात तर त्यांचा बावीस वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर काहीही कामधंदा करत नव्हता त्यावरून बापलेकामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे आज दुपारी एकच्या दरम्यान चंद्रकांत आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर जेवत होते जेवताना पुन्हा बापलेकात वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि वडील चंद्रकांत यांनी मुलगा ज्ञानेश्वरला तांब्या फेकून मारला त्यामुळे संतापलेल्या ज्ञानेश्वरनं वडिलांच्या छातीत घरातील कात्रीनं सपासप वार केले त्यामुळे अठ्ठेचाळीस वर्षांचे चंद्रकांत सोनुले रक्ताच्या थारोळ्यात कोसळले उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच करवीरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली तर गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वरला ताब्यात घेतले मुलानंच वडिलांचा खून केल्याची बातमी पसरताच मणेरमाळ परिसरात एकच खळबळ उडाली